हरि ओम श्रीराम। माझे नाव श्रीनाथ आनंद श्रीनाथ सिंह आनंद सावत, उपासना केंद्र कालचवडे। मी बापूंच्या सेवेत 2008 सालापासून सेवेत आहे। ज्यावेळी आम्हाला भक्ती म्हणजे काय हे पण समजत नव्हते, त्यावेळीपासून मी बापूंच्या सेवेत आहे। जसे जसे वय वाढत गेले आमचे, तेव्हापासून बापूंच्या भक्तीचा मार्ग आम्हाला आवडत गेला। मला आलेला अनुभव म्हणजे माझ्या बहिणीविषयी। माझी बहीण, तिचं नाव आहे जयश्री विरा पाटील। तिचे लग्न गावातच झालेले आहे। तिची प्रेग्नन्सीमध्ये 5व्या महिन्यामध्ये तिला अचानक फिट्स यायला लागल्या। तर आम्हाला काही सुचत नव्हते आम्ही काय करावे, तर तिला आम्ही कोल्हापूरमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। तर डॉक्टरांनी सर्व ट्रीटमेंट केली, तरी पण काही फरक पडत नव्हता। डॉक्टरांनी सांगितले की या दोघांपैकी आम्ही एकाला वाचवू शकतो, तर आमच्याकडे काही पर्याय नव्हता। आम्ही डॉक्टरांना सांगितले तुमच्या परीने तुम्ही प्रयत्न करा। मी त्या संध्याकाळी घरी आलो। आमच्या केंद्रप्रमुख आहेत, त्यांची मी भेट घेतली। त्यांना मी विचारले की यावर काही उपाय आहे का, तर त्यांनी बापूंच्या फोटोकडे हात करत मला सांगितले की यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे बापू आणि रामरक्षा स्तोत्र पठण करण्यासाठी सांगितले। मी दुसऱ्या दिवशी रामरक्षा स्तोत्र पठण करत राहिलो आणि आवर्जून तिकडे पेशंटकडे उदी पाठवून दिली। तर बापूंची उदी तिच्या उशाला ठेवली आणि मुळात सांगायचं म्हटलं की बापूंचं जे लॉकेट आहे ते तिच्या गळ्यातून कोणी काढलं नव्हतं। एवढ्या सर्व टेस्ट झाल्यात तरी पण बापूंचं तिने लॉकेट कोणी काढलं नव्हतं तिच्या गळ्यातून, कारण डॉक्टरना पण माहिती होतं की बापू पण स्वतः डॉक्टर आहेत। आणि यावर ट्रीटमेंट चालू झाली। जसजसे दिवस वाढत गेले तसतसं तिचा फरक पडत गेला आणि ती सुखरूप या संकटावर मात करून बाहेर पडली। आणि सांगायचं आवर्जून झालं म्हटल्यानंतर आज तिची डिलिव्हरी पण शनिवारी झाली। तिला एक छान गोडसं मुलगा आहे आणि ती दोघेही बापूंच्या कृपेने सुखरूप आहेत। हरिओम रामांबद्दल।